माफी मांगा माफी मांगा राहुल गांधी माफी मांगा माफी मांगा माफी मांगा राहुल गांधी माफी मांगा माफी मांगा माफी मांगा राहुल गांधी माफी मांगा मिमी के आर्टिस्ट हटाओ मिमी के आर्टिस्ट हटाओ मिमी के आर्टिस्ट हटाओ कांग्रेस पक्षाचा कांग्रेस नेत्यांचा राहुल गांधींचा कांग्रेस पक्षाचा देशाच्या संविधानिक पदाचा अपमान करणे ही काँग्रेस पक्षाची संस्कृती बनली आहे अशी टीका आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी निषेध आंदोलनावेळी केली. संविधानिक पदाचा अपमान करणाऱ्या इंडी आघाडी आणि त्यांना साथ देणाऱ्या उभाठा काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या विरोधात भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली असून पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी उपराष्ट्रपतीजी का अवमान नाही सहेगा हिंदुस्तान अशा घोषणा देत इंडी आघाडीने देशाची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. संसद भवनाच्या पायऱ्यांवर मंगळवारी विरोधी खासदारांच्या निदर्शनादरम्यान कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतींची नक्कल केली होती. यावेळी राहुल गांधी हसत होते आणि त्यांच्या कृतीचा व्हिडिओ बनवत होते. त्यामुळे भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली असून देशाच्या संविधानिक पदाचा अवमान करणाऱ्या इंडी आघाडी आणि त्यांना साथ देणाऱ्या उभाठा काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या तालुका आणि शहर मध्यवर्ती कार्यालयाजवळ निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, प्रकाश बिनेदार, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, भाजपच्या दक्षिण भारतीय आघाडीचे सहसंयोजक रमेश नायक, कोकण विभागाचे संयोजक गणेश शेट्टी, ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, पनवेल शहर उपाध्यक्ष संदीप पाटील, तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, हर्षवर्धन पाटील, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, विकास घरत, माजी नगरसेविका रुचिता लोंढे, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, उत्तर भारतीय प्रकोष्ठचे संयोजक संतोष शर्मा, शहर खजिनदार संजय जैन, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, अभिषेक भोपी, युवा नेते सतीश पाटील, केदार भगत, विनोद वाघमारे, प्रीतम म्हात्रे, रुपेश नागवेकर, विश्वजित पाटील, सुहासिनी केकाणे, अंजली इनामदार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. सगळ्यात आधी आज या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या आज पदाधिकाऱ्यांच्या सडक्या मनोवृत्तीचा सगळ्यात आधी धिक्कार करतो. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी या भारताच्या परंपरा, ज्या पद्धतीनं भारताचे विविध संविधानिक पदावरते बसलेले मान्यवर यांचा अवमान करण्याचं धोरण अवलंबलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचा धिक्कार करतो. आणि त्यांचा धिक्कार या देशातली सर्वसामान्य जनता देखील करते आहे, याचा या ठिकाणी पुनरुच्चार करतो. राहुल गांधीचा धिक्कार असो, काँग्रेस पक्षाचा धिक्कार असो, आज तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय. रोज टीव्ही पाहूया आपण, वर्तमानपत्र पाहूया, की वेगवेगळ्या मार्गानं आज आपण पाहू शकू की कशा पद्धतीनं आपल्याला या देशाच्या खासदारपदी जे निवडून गेलेत हे लोक सातत्यानं वेगवेगळ्या मार्गानं या देशाच्या संसदेचा, संविधानिक पदावरती बसलेले उपराष्ट्रपतींचा अपमान करतात. उपराष्ट्रपतींच्या केवळ बोलण्याची मिमिक्री झाली असं नाही आहे, तर उत्तर भारतीय संस्कृतीतून जाट पद्धतीतून पुढे आलेले आपले उपराष्ट्रपती ज्या पद्धतीनं पीठासनावरती आल्यावरती लोकांना अभिवादन करतात, त्या नमस्काराचा देखील त्यांनी अपमान केला. त्यांच्या संस्कृतीचा ती नमस्काराची पद्धती एक भाग आहे. आणि म्हणून
त्यांच्या त्या नमस्काराच्या पद्धतीचा अपमान नाही केवळ, तर त्यांच्या संस्कृतीचा देखील तो अपमान आहे. आणि अशा पद्धतीनं अपमान करायला त्यांना कुठलाही वावगा वाटत नाही. म्हणजे नरेंद्र मोदींनी म्हणायचं की या देशामधल्या वेगवेगळ्या संपत्तीचा मी चौकीदार आहे. राहुल गांधी म्हणणार चौकीदार चोर आहे. म्हणजे या देशामधल्या समस्त चौकीदारांना चोर म्हणायला राहुल गांधी मागं पुढं पाहत नाहीत. या देशाच्या परंपरेचा त्यांना कुठलाच अभिमान वाटत नाही. आणि म्हणून संसदेमध्ये कुठेतरी घुसखोर घुसले, ते घुसलेले घुसखोर हे सर्वांनाच या ठिकाणी तिथे उपस्थित असणाऱ्या सर्वांच्यासाठी धोकादायक होते. आज गॅस घेऊन घुसले, उद्या बंदुका घेऊन खरोखरचे बॉम्ब घेऊन घुसतील. आणि तरी सुद्धा राहुल गांधी त्यांना निराश झालेले तरुण म्हणतील, उद्या तुमच्या वडिलांचा अशाच पद्धतीनं एका सभेमध्ये त्या तमिळमच्या लोकांनी त्या ठिकाणी मृत्यू त्या ठिकाणी हत्या घडवून आणली, त्यांना सुद्धा तुम्ही असंच म्हणणार आहात का? आणि मग अशा वेळेला तुमचा स्वतःच्या बाबतीत एक न्याय आणि इतरांच्या बाबतीमध्ये तुमचा वेगळा न्याय, देशालाही तुम्ही मागे पुढे पाहायला या ठिकाणी खाली लोटायला तुम्ही मागे पुढे पाहत नाही. अविनाश कोळी यांनी सांगितलं 1962 साली ज्या वेळेला चीनच्या बरोबर आपलं युद्ध झालं, त्या युद्धामध्ये आपल्या जम्मू काश्मीरमधल्या लडाख जवळचा प्रांत हा चीननं काबीज केला. तो काबीज केल्यावर कुठल्याही पंतप्रधानाला कुठल्याही संवेदनशील भारतीयाला याची चिंता वाटली पाहिजे, त्याचं दुःख वाटलं पाहिजे. या उलट ते दुर्दैव असं आहे की आपले पंतप्रधान राहिलेत, त्यांनी वाक्य काढलं की लडाखमध्ये तिथं तर गवताचं पातळ देखील उगवत नाही, मग काय करावं. तर त्याच वेळेला आपल्या पश्चिम बंगालमधले राज्यसभेचे संसद आहेत, तर त्यांनी त्यावेळेला उत्तरात उत्तर दिलं उभं राहून की तुमच्या डोक्यावरती सुद्धा पातळ उडत नाही, पण ते सुद्धा बिनकामाचं आहे असं म्हणावं का? खरं तर ही वैफल्याने निघालेले उद्गार आहेत. देशाचा पंतप्रधानांचा कोणी अपमान करावा असं आपल्याला कोणालाही वाटणार, पण तसंच देशाच्या उपराष्ट्रपतींचा अपमान होतो. आणि राहुल गांधी त्याचं व्हिडिओ काढतात. मी 2004 सालापासून निवडून येत आहे, एका पक्षाचे अध्यक्ष राहिलाय, त्या पक्षाची दैव त्यांच्या पाठी, पण त्यांचे पंतप्रधान पदाचे उमेदवार राहिलाय, आणि तुम्ही उपराष्ट्रपतींचा अपमान करणाऱ्याचा व्हिडिओ काढून मजेमध्ये हसताय. मला असं वाटतं की ही मानसिकता ही काँग्रेसची या देशाच्या प्रतीची हीन वागणूक आहे. या देशामधले जे राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्या प्रती जी मानसिकता आहे याचाच याचं उदाहरण आहे ते. आणि म्हणूनच यांचे मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले, राष्ट्रपतींना उद्देश म्हणतात की त्या राष्ट्रपती नाही त्या राष्ट्रपत्नी आहेत. अशा पद्धतीचा अपमान करणं ही काँग्रेस पक्षाची संस्कृती बनली आहे. कारण यांचेच राहुल गांधी यांच्या नाकातली घाण त्या मल्लिकार्जुनच्या पाठीला पुसतात आणि तो प्रसाद समजून मल्लिकार्जुन वागतात. कारण फक्त गांधी घराणं हे देशामध्ये सर्वोच्च आहे आणि बाकी सगळे हे हीन आहेत अशी यांची समजूत आहे. आणि ही समजूत या देशातली जनता खोटी ठरवत चालली आहे. याचं उदाहरण या वेगवेगळ्या पद्धतीच्या निवडणुका याच्यामधले रिकाल हे आपल्याला दर्शवून देतात. आणि त्यामुळे आज ही काँग्रेस मरते की उद्या मरते माहिती नाही, कधी मरतील त्यांच्या कर्मानं ते मरणार आहेत, पण त्यांना या देशाच्या उपराष्ट्रपतींचा राष्ट्रपतींचा या देशाच्या संसदेचा अपमान करण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्यांना या देशामधल्या देशभक्त नागरिकांच्या देशभक्तीचा अपमान करण्याचा काही या ठिकाणी अधिकार नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं हे काँग्रेसचे यच्छायावत सगळेच राहुल गांधी असू द्या किंवा सगळे नेते आणि त्यांना साथ देणारे शरद पवार किंवा राष्ट्रवादीच्या त्यांच्या कन्या हे सगळेजण एकाच माळ्याचे मणी आहेत. तर त्यांना आपण गोंधळ घालतोय, आपण संसदेचं कामकाज चालू देत नाही याच्याविषयी काही वावगं वाटत नाही. आपण गोंधळ घालून या देशाच्या लोकसभेचा आणि आता निवडणुका जवळ आल्यात त्यामुळे आता आम्हाला कायदे आणायचे. अमित भाईंनी काल कायदा आणला आणि या देशामधला IPC आहे या IPC मध्ये बदल केलेले आहे. त्यामुळे इतक्या महत्वाचे कायद्यातले बदल हे जेव्हा आपल्या इथे आणण्यासाठी त्या संसदेचा उपयोग होऊ शकतो त्या संसदेमध्ये धिंगाणा करायचा
कामकाजच होऊ द्यायचं नाही आणि आम्ही कामकाज होऊ देणार नाही अशी धरपोक्ती करायची. त्यांना ते जे बोलतील ते कशा पद्धतीने वागतील ते पंतप्रधानांना त्यांच्या खुर्चीमध्ये जाऊन उठा उठा जागेवर उठा का त्या महाराजांना त्यांना मिठी मारायची आहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ते आदेश आदेश द्यायला बघतील आणि मग जागेवरती जाऊन इतरांना डोळा मारून आम्ही तुम्हाला आम्ही कसं पंतप्रधानाला या ठिकाणी आम्ही खालच्या दर्जाची वागणूक देतो अशा पद्धतीचा मानसिकता हीन मानसिकता ज्यांच्या डोक्यामध्ये आहे या राहुल गांधी किंवा त्यांची याच्यावर सगळी काँग्रेस आणि सर्व राष्ट्रवादी आणि सारी मंडळी यांना त्यांच्या या कृतीबद्दल निलंबित किंवा काही काळासाठी निलंबित करणं हे अतिशय योग्य पाऊल होतं. पण ते अशा पद्धतीचं कृत्य करतात संसद चालू देत नाही तेव्हा तो काळा दिवस नसतो आणि त्यांना निलंबित केलं की लगेच तो काळा दिवस होऊन जातो. म्हणजे यांनी कामकाज चालू द्यायचं नाही यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं तिथं अपमान करायचा उपराष्ट्रपतींचा यांनी तिथं उपराष्ट्रपतींच्या समोर जाऊन त्यांची कागदपत्र फाडून द्यायची असं महाराष्ट्राच्या विधानसभेत जेव्हा जेव्हा केव्हा झालंय त्यावेळेला महाराष्ट्रामधल्या आपल्या भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांना निलंबित केलं कोर्टापर्यंत जावं लागलं सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन ते निलंबन रद्द करावं लागलं. तोपर्यंत महाविकास आघाडीच्या कोणालाही त्यात काही अवघं वाटलं नाही पण यांना राजकन्या आहेत त्या एका मोठ्या नेत्याच्या कन्या सुप्रिया सुळे त्या सांगतात हा लोकशाहीचा काळा दिवस आहे. अरे काळा दिवस तो होता जेव्हा तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आता ही ही चूक दुरुस्त करण्याची संधी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये लोकांना आलेली आहे आणि मला खात्री आहे यांच्या मतदारसंघातली लोक नक्कीच यांना धडा शिकवणार आहेत. अमेठीमधून हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे असं म्हणत निवडणूक लढवणाऱ्यांना तिथल्याच जनतेनं घरी पाठवलं केरळमध्ये त्या ठिकाणी जाऊन निवडणूक वायनाडला लढवली म्हणून तुम्हाला संसदेत तरी येता आलं नाहीतर तुम्ही येऊ शकला नसतात. अख्ख्या उत्तर प्रदेशमध्ये जिथे काँग्रेस पक्षाची सत्ता होती त्या काँग्रेस पक्षाच्या एकच खासदार निवडून आल्या कोण सोनिया गांधी. म्हणजे अख्ख्या उत्तर प्रदेशमधल्या 80 जागांमध्ये काँग्रेसचे किती खासदार निवडून आल्या 2019 ला तर एक आता यानंतर हा स्कोर हळूहळू 0 व्हायला सुरुवात होणार आहे त्याची नांदी म्हणजे या लोकांची या ठिकाणी फिरलेली मती त्यामुळे यांचा करावा तितका निषेध थोडा सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीची लोक प्रयत्न करत आहेत. त्यांच्या मध्ये जी चर्चा होते त्या चर्चेला कार्यकर्त्यांनी समर्पक असं उत्तर दिलं पाहिजे. मला खात्री आहे की आपण सगळे मिळून हा जो काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीचा हा कुटील अजेंडा आहे हा अजेंडा हाडून पाडण्यासाठी आपण सगळे मिळून काम करत राहूया आणि यांचा निषेध करत सर्वसामान्य जनतेला यांची जागा दाखवून देण्यासाठी आपण या ठिकाणी भाग पाडूया प्रवृत्त करूया असंच या निमित्तानं सांगतो. आज उत्तर भारतीय मोर्चा असेल दक्षिण भारतीय असेल उत्तर भारतीय असेल दक्षिण भारतीय असेल यांनी या ठिकाणी या आंदोलनाच्या साठीची धुरा स्वीकारली पण महिला मोर्चा युवा मोर्चा आणि सर्व आमचे मंडळांचे अध्यक्ष पदाधिकारी सारीच मंडळी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित राहिली. मी जिल्हाध्यक्ष आणि आपण सर्व सहकार्यांचं पक्षाचा हा आपला अपमान नाही आहे हा संसदेचा अपमान आहे हा आपल्या उपराष्ट्रपतींचा अपमान आहे आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल त्यांच्या या कृतीबद्दल निषेधाची भावना ही तिळक ही आमच्या मनात ठसलेली आहे ती आता व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी रस्त्यावरती आलो. निश्चितपणानं याही पुढच्या कालावधीमध्ये असा प्रयत्न ज्या ज्या वेळेला ही सारी मंडळी करतील तेव्हा तेव्हा तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आपण सज्ज होऊया इतकं आवाहन या निमित्तानं करतो आणि आपल्या सगळ्यांचं आभार मानून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. गेली 2 दिवस काल दुपारपासून आपल्याला सोशल मीडियामध्ये माहिती मिळाली असेल पूर्ण देश काँग्रेस पक्षाचा आणि काँग्रेसच्या नेत्यांचा एकदम तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय. काँग्रेसने त्यांची जी परंपरा आहे गेल्या अनेक वर्षापासून आपला जो द्वेष आहे तो देशातला पैसा खाण्याचं काम हे काँग्रेसच्या
गेल्या अनेक वर्षापासून नेत्यांनी केलेला आहे. नुसता देशाचा पैसा अनेक घोटाळे करून देशाचा पैसा नाही तर देशाच्या वैचारिक आणि सांस्कृतिक वारशांवर सुद्धा त्यांनी वेळोवेळी टीका केलेली आहे. आणि या सगळ्याचं उत्तर या भारतातल्या जनतेने प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेसला दिलेलं आहे. मग ते देश स्वतंत्र झालं त्यावेळेला लावलेल्या 370 कलम असू दे, 370 कलम लावलं ज्या ठिकाणी आपल्याला द्यायचं होतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रातून आपल्याला गुजरातमध्ये जायचं असेल, मध्य प्रदेशमध्ये जायचं असेल, गुजरातमध्ये जायचं असेल, कुठल्याही राज्यामध्ये आपण सहजगत्या जातो. पण आपल्या देशातलं एक राज्य जे आहे काश्मीर त्याच्यामध्ये आपल्याला सहजगत्या प्रवेश नव्हता, तिथे कुठल्याही प्रकारची आपण जमीन घेऊ शकत नव्हतो. अशा प्रकारच्या अनेक कलम ही 370 याच्यामध्ये लावून घेतलेली. आणि मग भारतापासून काश्मीर कसं वेगळं आहे हे चित्र त्यावेळेच्या नेते त्यावेळेच्या काँग्रेसचे नेते नेहरूंनी केलं. म्हणजे देश तोडण्याचा विषय असेल त्यावेळेला लडाखची भूमी आहे ती आपण सगळेजण आपल्या या देशाला भारत माता हे करतो. प्रत्येक देशातल्या भूमीतला कण आणि कण त्याचा आपण पूजन करतो. पण त्यावेळेच्या नेहरूंनी लडाख हा चीनला काही प्रदेश देत गेला की बंजर जमीन आहे तिथे काही उगत नाही तर कशाला तो आपल्या देशात पाहिजे, तो भाग चीनला देऊन टाकला. देशाचे तुकडे करायचे. दुसऱ्या बाजूने आपल्या सगळ्यांचा आराध्य दैवत प्रभू श्रीराम, रामांच्या नावानी शंख करायचा. प्रभू रामचंद्र अस्तित्वातच नव्हते हे कुठली तरी कथा आहे असं सगळं सांगत प्रभू रामचंद्राच्या राम सेतू हा कधी प्रभू रामचंद्रांनी बांधलाच नाही असं सगळं प्रभू रामचंद्रांच्या एकूण याच्यावर सुद्धा संशय घेणारे. त्याच्यानंतर त्यांनाही त्या बाबतीत त्यांचे दात घशात गेलेले आहेत. सगळे पुरावे या बाबतीत आपल्याला मिळालेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे 22 तारखेला भव्य अशा मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांच्या तिथे विराजमान होणार आहे, तिथे प्राणप्रतिष्ठा होणार आहे. म्हणजे या सगळ्याच गोष्टीमध्ये प्रत्येक वेळेला देशाचे तुकडे करणं, देशाच्या सांस्कृतिक याच्यावर घाला करणं हे काम पहिल्यापासून काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं आहे. आणि अशाच प्रकारचं जे कालच्या दिवशी वक्तव्य केलं, कालच्या दिवशी ते हावभाव केले ते अत्यंत निंदनीय आहेत. त्याच्यामुळे आपण पूर्ण देशभरातली जनता कालपासून काँग्रेस नेत्यांच्यावर एकदम घाणेरड्या शब्दामध्ये पूर्णपणे तीव्र निषेध करत आहे. काँग्रेस पार्टीची पब्लिसिटी खत्म हो चुकी है. ना उनके पास पब्लिक है, ना उनके पास पावर के बल पे सिर्फ लोगों को विश्वास करते हैं. आपने पिछली बार इलेक्शन में देखा होगा कि माननीय हमारे देश के जो प्रधानमंत्री हैं आज देश प्रति देश में उनका मान सम्मान बढ़ा हुआ है. उनकी पनौती बोले समझ कर उनका प्रचार किया, 5 राज्यों में इलेक्शन हुआ उसका परिणाम पनौती को जनता को दिखा दिया. कौन पनौती है, कौन देश के लिए हित कार्य है ये उनको दिखाया. पहली बार कांग्रेस पार्टी कभी सनातन के नाम पे, पहली बार साउथ में एक नेता उन्होंने बोला पुरुष आतंक को बोल दिए कि ये अरे कोरोना है मलेरिया है. ये खुद एक मलेरिया है देश के लिए. कांग्रेस पार्टी खुद एक मलेरिया है, खुद एक कोरोना है और इनको जल्दी ही भारतीय जनता पार्टी खत्म करेगी. अगर देश की जनता शिक्षक है तो उन्होंने जिस प्रकार देश को भगा दिया गया उसी तरह आपको भगा दिया जाएगा. और उनके पास कुछ भी मुद्दे नहीं है, ना इनके पास कुछ मुद्दा है. इनकी पूरी पॉलिटिक्स खत्म हो चुकी है. सिर्फ पब्लिक में रहने के लिए उनका सिरे से बयान देना, संविधानिक पद पर जो हमारे बैठे हैं उनका अपमान करना, महिला का अपमान करना, हर एक समाज का अपमान करना, इनको किसी समाज से लेना देना नहीं है. पिछली बार इन्होंने हमारे राष्ट्रपति महिला जी का अपमान किया. महिला हो किसी समाज का हो अपमान करो अपनी इनकी टीआरपी कैसे टूटना चाहिए. इनकी टीआरपी खत्म हो चुकी है, इनकी पब्लिसिटी खत्म हो चुकी है. इनकी टीआरपी कैसे बचे रहे ऐसा उल्टी सीधा बयान दो. हम पब्लिक में रहे लेकिन जनता समझदार है. आने वाले लोकसभा में इनको इससे भी बुरी स्थिति होने वाली है और इनको भारी इनकी हार होने वाली है. उस हार को बचाने के लिए अपने आप को जनता कर्तव्य में दिखाने के लिए जनता समझ रही है इनको अच्छा बात और जवाब देगी. तो आज देश भरकर कांग्रेस पार्टी का विरोध चल रहा है. अपना देश की संसद में उपराष्ट्रपति को इतना सारा अपमान किया है एक कांग्रेस पार्टी का नेता.
तो उसका खिलाफ में पूरे देश में आंदोलन चल रहा है। तो खाली मिमिक्री दिखाकर, अभी देश में वही चल रहा है, कांग्रेस का मिमिक्री चल रहा है, क्योंकि तीनों राज्यों में जो चुनाव हो गया था, इतना बड़ा हार वो लोग पार्टी ने मांगा, जिंदगी भर कर उड़ के आने के लिए उसको नई ताकत रहेंगे, वैसे हार होने के बाद भी इतना मिमिक्री करके, कॉमेडी कर देश के सामने स्वयं अपमानित होने का काम राहुल गांधी कर रहा है। पहले से उनको पप्पू कहा है तो वो बार बार वो दिखा रहे, वो खुद पप्पू ही है, उसके आगे चलकर देश के एक नेता बनने के लिए जिंदगी भर उसको नहीं रहेंगे, जिंदगी भर वो विपक्ष का नेता ही रहेंगे, कभी जिंदगी में प्रधानमंत्री बनने का कोशिश भी उसको नहीं कर सकते, वैसे अवस्था में वो बन गया है। आगे चलकर ऐसा भाजपा के खिलाफ में एक एक बोलकर स्वयं नीचे 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 होकर भाजपा में एक नंबर का पार्टी नहीं, पूरा भारत में सिर्फ भाजपा ही भाजपा बनने का काम राहुल गांधी कर रहा है। अच्छा, हे निषेध करण्याचं कारण म्हणजे आपण संसदेमध्ये बघत असाल तर काही दिवसांपूर्वी एक भ्याड हल्ला झाला होता, काही कुविचारी लोकांनी अचानक संसदेमध्ये रेग्युलर जाणाऱ्या लोकांपैकी काही बनून आणि तिथे जाऊन हल्ला केला, तिथे जाऊन स्मोक बॉम्ब फोडण्याचा प्रयत्न केला, या सगळ्या गोष्टीचा निषेध भारतीय जनता पार्टी आणि सर्व नागरिकांनी इथे दर्शवला। परंतु हे सगळं जेव्हा चालू होतं अशा वेळेस सगळ्या संसदेमध्ये काय काम चालतं तर पूर्ण देशभरातले प्रश्न सोडवण्याचे काम 540 पेक्षा जास्त खासदार मिळून सगळे करत असतात त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी विविध विचारांचे खासदार जरी निवडून जात असले तरी देशाचं चांगलं व्हावं यासाठी, समाजाचं चांगलं व्हावं यासाठी काम केलं जातं। परंतु अशा ठिकाणी जो भ्याड हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी चर्चा तिथे सुरू होती, परंतु देशाचं काम प्रगतीपदावर राहावं यासाठी चर्चा तिथे चालू होती। परंतु इंडिया आघाडी जी आजकाल तयार झालेली आहे, याच्या अगोदर त्यांची UPI आघाडी होती, त्यांचे घोटाळे फार झाल्यामुळे त्यांनी नाव बदललं आणि इंडिया आघाडी त्यांनी जी तयार केली, त्या इंडिया आघाडीचे विविध नेते, विविध त्यांचे खास करून सांगितले राहुल गांधी, काँग्रेसचे काही TMCचे लोक हे त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत होते की हे जे हल्ला जो झाला तो त्यांच्याच विचाराच्या लोकांनी किंबहुना केला असेल, त्या हल्ल्याच्याबद्दल ते निषेध तिथे व्यक्त करत होते आणि अतिशय अविचारीपणे तिथे कृत्य करत होते। परंतु देशाचं काम जे तिथे कामकाज चाललेलं होतं ते व्यवस्थित चालावं या दृष्टिकोनातून या काही खासदारांना तिथून निलंबित करण्यात आलं, तिथून सस्पेंड करण्यात आलं। परंतु त्यांनी ते जे काम ते नेहमी असं जे तिथे करत असतात विविध प्रश्नांवरती चांगलंपणाने वागणं केलं पाहिजे। आपण जर खासदार म्हणून निवडून तिथे जातो तर साधारणतः 20 लाख लोकांचं नेतृत्व करणारे आपण असतो, परंतु ह्या कुविचारी या ज्या आघाडीचे काही लोक आहेत ते त्या संसदेत देखील गोंधळ करत असतात आणि आज आपण इथे जे निषेध करण्यासाठी जमलो त्या संसदेच्या बाहेर त्या काही लोकांनी, म्हणजे खास करून TMCचे कल्याण बॅनर्जी हे जे तिथले नेते आहेत कोलकात्याचे, त्यांनी आपले उपराष्ट्रपती जगदीशजी धनखड यांची मिमिक्री करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या वृद्धत्वाची मिमिक्री करण्याचा त्यांनी तिथे प्रयत्न केला। हा अतिशय भ्याड प्रयत्न होता, त्याचा स्वतः जगदीशजींना देखील वाईट वाटलं, परंतु देशातल्या सर्व नागरिकांना त्याच्याबद्दल वाईट वाटलं आणि संपूर्ण देशभरात त्याचे पडसाद आज उमटत आहेत। सर्व देश आजच्या दिवशी तिथे जगदीश धनखड यांच्या साईडने उभा आहे आणि या सर्व इंडिया आघाडीचा आपण सर्वांनी पाहिलं की ते जेव्हा कल्याणजी त्यांची मिमिक्री करत होते, त्यांचा आवाज करत होते, अतिशय त्यांचं वृद्धत्व त्यांना कधी येणार नाही का अशी त्यांना कदाचित कल्पना असेल, परंतु त्या आज त्यांचं काम जे आहे जगदीशजींचं, आपले उपराष्ट्रपती जे होऊ शकले हे कल्याणजी सिंग कधी होऊ शकत नाहीत। आणि मी या इथून सांगतो की राहुल गांधी जे त्यावेळेला त्यांचे व्हिडिओ काढून किती खासदार काय करतो ते त्यांना थांबवण्याच्या ऐवजी एखाद्या संघटनेचा एखाद्या पक्षाचा नेता किती चांगल्या प्रकारे असायला पाहिजे आणि किती वाईट प्रकारे असायला पाहिजे, त्यातले वाईट जो असेल तो राहुलजींनी त्यांच्या त्या वागण्यामधून तिथे दाखवलं। राहुल गांधींचा करावा तेवढा निषेध येथे आहे,